गुड मॉर्निंग स्टूडेंट, आज अपन स्टोरीज ऑफ एडिशन पार्ट टू हा भाग अपन अभ्यासणार आहोत। पा तुम्हाला एडिशन आता यायला लागले आहे, बेरीज करता लागलेली आहे आणि विशेष म्हणजे कॅरी ओव्हर त्याची बेरीज ही तुम्ही करायला लागल्या। परंतु या ठिकाणी आपल्याला शाब्दिक उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे, त्याला म्हणतो आपण ऍडिशन, स्टोरीज ऑफ ऍडिशन, लेखी उदाहरण, शाब्दिक उदाहरण। पहा या ठिकाणी आपली उदाहरण एक्झाम्पल वाचणार आहे। गौरी हॅड 15 रुपीज, मदर गेव्ह हर 26 रुपीज मोर, हाऊ मेनी रुपीज डज ही हॅव नाऊ। पहा गौरी नावाची एक मुलगी आहे। पहिल्या त्याचं काय उदाहरणाचा अर्थ आपण पहिल्यांदा समजून घ्यायचं, एक्झाम्पल आपण पहिल्यांदा समजून घ्यायचं। गौरी नावाची मुलगी आहे, तिच्याजवळ 15 रुपये आहे। काय आहे 15 रुपये म्हणजे 15 रुपीज आहे। मदर म्हणजे आई, आईने तिला 26 रुपीज दिले तर तिच्याजवळ एकूण किती रुपये झाले। पहा उदाहरण लक्षात घ्या, गौरी जवळ 15 रुपीज होते, आईने तिला 26 रुपीज दिले तर आता तिच्याजवळ एकूण किती रुपये झाले। पहा उदाहरण लक्षात घ्या, 15 रुपये होते, मग गौरी जवळ रुपये वाढले का कमी झाले? वाढले, जास्त झाले। म्हणजे या ठिकाणी काय करावं लागेल, प्लस करावं लागेल। काय करावं लागेल आपल्याला, प्लस करावं लागेल। मग एक्झाम्पलची मांडणी आपण या ठिकाणी करणार। पहा मांडणी कशी आहे, 15 रुपीज, मग मी लिहिले ते 15 बरोबर, आईने किती दिले 26 म्हणजे आपण काय प्लस करायचं आहे। आता हे एक्झाम्पल मांडलं गेलं, तुम्हाला माहिती आता एक्झाम्पल सॉल्व कसं करायचं। पहा 15 रुपीज विथ गौरी, 26 रुपीज द्या मदर घे, टोटल रुपीज। मग आता या ठिकाणी टेन आणि युनिट दोन दर दिलेले आहेत, हे युनिटचं दर आहे, हे टेनचं दर आहे। मग आपण नेहमीप्रमाणे एक्झाम्पल सॉल्व करताना प्रथम आपण युनिटच्या घराकडे गेलं पाहिजे। कुठे गेलं पाहिजे आपण, युनिटच्या घराकडे गेलं पाहिजे। मग आता युनिटच्या घरात कोण कोण आहे, 5 आणि 6, म्हणजे 5 मध्ये 6 तयार करायचे आहे। 6 फिंगर्स आपण मिळणार, 5 च्या पुढे मोजणार, 5 6 7 8 9 10 11। पहा या ठिकाणी 11 आहे। परंतु मी मागे शिकवताना सांगितलं होतं की युनिटचा नंबर युनिटच्या घरात, टेनचा नंबर टेनच्या घरात। म्हणजे तुझ्या लक्षात असेल की हा 11 आलेला आहे या ठिकाणी, परंतु 11 मध्ये 1 हा टेन्स आहे आणि हा 1 हा युनिट आहे। मग युनिटचा नंबर युनिटच्या घरात, टेनचा नंबर टेनच्या घरात, म्हणजे 11 चा 1 कॅरिंग ओव्हर 1, याला समजतात 11 चा 1 कॅरिंग ओव्हर 1 बरोबर। मग आता टेनच्या घरात कोण कोण आहे, 1 1 2 तिघांचं आपल्याला या ठिकाणी काउंट करायचे आहे। मग 1 मध्ये 1 मिळवला, 2 झाले, 2 मध्ये 2 मिळवले, 2 3 4 म्हणजे गौरी जवळ 41 रुपीज झाले। 15 तिच्या जवळ ते, 26 मदरने दिलेले आहे, असे एकूण आपण एकत्र केले, ऍड केले, एकूण रुपये झाले गौरी जवळ 41। तर याप्रमाणे हे स्टोरीज एक्झाम्पल मी तुम्हाला समजून दिलेलं आहे। स्टोरीज एक्झाम्पल पहिल्यांदा एक्झाम्पल समजून घ्यायचं, मांडणी करायची, नंतर चिन्ह द्यायचं की आपल्याला काय करायचं आहे, ऍड करायचं आहे का सबट्रॅक्शन करायचं आहे। परंतु आता आपण सबट्रॅक्शन घेतोय, ऍडिशन घेतोय, त्यामुळे त्याप्रमाणे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे। एक्झाम्पल सॉल्व्ह करताना प्रथम आपण तुमच्या सांगितल्याप्रमाणे आपण प्रथम युनिटच्या घराकडे जायचं, नंतर टेनच्या घराकडे जायचं आणि हातचा कॅरी ओव्हर करायचा, हातचा कॅरी ओव्हर करायचा। जो नंबर येतो या ठिकाणी त्याच्यात युनिटचा नंबर युनिटच्या घरात आणि जो कॅरी ओव्हर करतो आपण तो टेनच्या घरात, त्याला हातचा असं म्हणतात। तर याप्रमाणे आपल्याला हे एक्झाम्पल मी करून दाखवलेलं आहे। पुढचे एक्झाम्पल्स आपण पुढच्या तारखेला घेणार आहोत। धन्यवाद।